योग ही मनस्थिती आहे. तर पहिल्यांदा ती बनवा आणि अगदी आपण आपलं त्याच्यात उगाचच खूप थकत बसू नका. योग रिलॅक्स करणार आहे, थकवणार नाही. योगाचं महत्त्व जास्त आहे, कारण योग जर पूर्णपणे व्यवस्थितरित्या केला ना तर मला वाटतं माणूस आजारी पडूच शकत नाही, पडू शकणारच नाही. योगा म्हणजे मनाची स्थिरता असं मला वाटतं. मनाची, शरीराची स्थिरता, स्वतःची स्थिरता, त्याला लागणारी मदत म्हणता येईल त्याचं फ्यूल म्हणजे योगा. माझ्या चित्रपटाच्या एका शूटिंगच्या दौरान मी घोड्यावरनं पडलेलो आणि पाठीला खूप इजा झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यानंतर कदाचित ॲक्शन सिक्वेन्सेस नाही करता येणार, पण मला योगानी ह्याच्यातून बाहेर काढलं. आत्म्याचं जे उन्नयन आहे ते तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जिममध्ये जाऊन सापडणार नाही, ते फक्त योगामध्येच तुम्हाला मिळेल. चांगली दिशा दाखवणारा हा मार्ग आहे, अतिशय स्वस्त असा मार्ग आहे, कारण योगाभ्यास करायला पैसे लागत नाहीत, फक्त थोडासा वेळ आणि सजगता लागते मनाची. योगाचं महत्त्व इतकं आहे की ती लाईफस्टाईल झाली पाहिजे. जसं आपल्याला जेवण जेवावं लागतं, पाणी प्यावं लागतं, तसं मला वाटतं योगा प्रत्येकाने करावा. आपण पूर्ण श्वास घेतच नाही, अनुलोम विलोम यामुळे आपण एक नाक पकडून श्वास घेतो. पूर्ण श्वास घेतल्यामुळे आपल्या फुप्फुसात जी हवा मिळते ती कित्येक महिने कित्येक वर्ष आपण घेतलेलीच नसते. तुमच्या आयुष्यात सुद्धा जर तुम्ही योग करत नसाल तर कृपा करून सुरुवात करा.